ते मुद्दे सामान्य लोकांच्या हिताचे आहेत, युवांच्या हिताचे आहेत, त्याच्यामध्ये आरक्षणाला सुद्धा पाठिंबा आपण दिलेला आहे। एवढं स्पष्टपणे जर आपण बोलत असू, मुद्देसूद आपण विषय मांडत असेल आणि जे जे काही मुद्दे आपण घेतलेले ते लोकांच्या हातात आपण देतो, आपण त्याची सोशल मीडियावर प्रसिद्धी करतो, वेबसाइटवर प्रसिद्धी करतो आणि लोकांचं मत कुठेतरी असं झालं असावं एवढं स्पष्टपणे जर युवा संघर्ष यात्रेतले सर्व पदयात्री बोलत असतील आणि आपल्याच हिताचे मुद्दे पुढे घेऊन जात असतील तर मग त्यांना ताकद देणं हे जास्त योग्य आहे। त्यामुळेच आजपर्यंत सर्वांनी, सगळ्या नागरिकांनी, सगळ्या समाजाच्या नागरिकांनी आम्हाला पाठिंबा दिला, त्यासाठी मी मनापासून सर्वांचंच या सर्व युवांच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि शब्द देतो की सगळे मुद्दे अधिवेशनामध्ये जिथं कुठं संधी मिळेल तिथं मांडून मार्गी लावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथं आम्ही संबोधन करू। आज आहे ज्या पद्धतीने हे सरकार काम करत आहे, आश्वासन देत आहे, त्याच्या कुठेही आश्वासनावर काम केलं जात नाही, अपेक्षा सर्वांच्याच वाढवलेल्या आहेत आणि मग अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असणारे सर्व मंत्री, मुख्यमंत्री वेगळी भूमिका घेतात, त्यातले जे कॅबिनेट मंत्री तिसरीच भूमिका घेतात, तसंच उपमुख्यमंत्री चौथी भूमिका घेतात, दुसरी उपमुख्यमंत्री सहावी भूमिका घेतात आणि अशा परिस्थितीमध्ये एकाच सरकारमध्ये जेव्हा सगळेच वेगळ्या वेगळ्या भूमिका जेव्हा घेतात तेव्हा सहजपणे आपण सांगू शकतो हे सरकार जास्त दिवस टिकणार नाही, हे टिकणार नाही असं आम्हा सगळ्यांना वाटते आणि लोकसभेबरोबरच विधानसभा होईल असं आम्हा सगळ्यांना वाटते। पण अजून एक भीती आम्हाला वाटत आहे की जे बीडला घडलं, सत्तेत असणाऱ्या एका शक्तीने घडवलं, जसं बीडला घडवलं ते जानेवारी महिन्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होईल का काय अशी भीतीसुद्धा आम्हा सर्वांना तिथं वाटत आहे। आणि मला लोकांना आव्हान करायचं आहे, सत्तेतले नेते नाही तर विरोधातले नेते कुणीही काय बोललं तरी गावागावामध्ये आपापल्या भागामध्ये शांतता ठेवणं, एकोपा ठेवणं, संतांचे विचार, महाव्यक्तींचे विचार जपणं हे आपल्या सर्वांची जरूरत आहे। नेते येतील, काही लोकांना भडकवतील, भडकून आपण एकमेकाची डोकी फोडणं हे योग्य नाही। महाराष्ट्रामध्ये अशांतता राहणं हे विकासासाठी, गरीब लोकांच्या हितासाठी नाही। त्यामुळे या दृष्टिकोनातून 31 पर्यंत हे सरकार पडू शकतं। जानेवारीमध्ये बीडसारखी परिस्थिती काही लोकांकडनं, सत्तेत असलेल्या लोकांकडनं केली जाऊ शकते आणि विधानसभा लोकसभा काही एकत्र येऊ शकतात, कारण काही अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर असं कळत आहे की तयारी लोकसभा आणि विधानसभेची एकत्रित घेण्याची अधिकाऱ्याच्या लेवलला सुरू झालेली आहे। त्यामुळे काहीतरी या राज्यामध्ये सत्तेत असलेल्या लोकांकडनं असं काहीतरी शिस्त आहे ते महाराष्ट्राच्या हिताचं नसणार आहे, ही गोष्ट आज आपण सर्वांनी लक्षात घ्यावी। मराठा आरक्षणाला आपण पाठिंबा दिलेलाच आहे, अधिवेशनामध्ये आम्हाला अख्खा एक दिवस आणि 2 दिवस कमी पडला तर अजून 1 दिवस आम्ही अध्यक्षांकडनं मागून घेणार आहोत आणि तिथं सर्वच आमदार याबाबतीत बोलतील आणि सरकार जो कुठला सकारात्मक निर्णय हा आरक्षणाच्या बाबतीत घेतील त्याला कुठेही राजकारण न आणता त्याला पाठिंबा देऊ। शेवटी आरक्षण हे मिळालं पाहिजे, त्यासाठी जे कोणी लोकांनी प्रयत्न केलेत त्यांना पाठिंबा दिलाच पाहिजे आणि हा देत असताना जर प्रश्न उद्या मार्गी लागला तो लागलाच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। तर याचं श्रेय हे समाजामध्ये असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला जातं, कुठल्याही नेत्याला जात नाही। काढण्यात आलं त्यांना जर सहकार्य केलं गेलं नाही तर त्यांना उद्या जाऊन दुसरीकडे कुठेही नोकरी मिळणार नाही। त्यामुळे त्यांचे जे काही मागणे आहेत, एक पगार वाढला पाहिजे, 2 परमनंट केलं पाहिजे आणि इतरही काही त्यांचे विषय, तर या 2 प्रमुख मागण्यांकडे लक्ष देऊन आम्ही अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडणार आहोत।